अभिनेता आमिर खान याच्या तारे जमीन पर या लोकप्रिय चित्रपटातील ईशान सारखी अनेक मुलं आपल्या सभोवती दिसतात. अध्ययन क्षमता नसल्यानं ही मुलं मुख्य प्रभावातून बाहेर फेकली जातात. त्यांचा हा आजार ओळखून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याची सोय आता घाटी रुग्णालयात झाली आहे. आज लर्निंग डिसॅबिलिटी केंद्राचं उद्घाटन झालं, त्यामुळे अशा मुलांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या OPD 141 अध्ययन अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटी केंद्राचं उद्घाटन अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. लर्निंग डिसॅबिलिटी असणाऱ्या मुलांना वाचन, लेखन, स्पेलिंग आणि गणित या विषयांमध्ये अडचणी जाणवतात. त्यांची तोंडी उत्तर देण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष उत्तर लिहिण्याची क्षमता यांची तुलना केल्यावर त्यांच्यातल्या त्रुटी लक्षात येतात. बुद्धीनं हुशार पण शिकण्याची इच्छा अशा मुलांमध्ये नसते. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी आमिर खानच्या तारे जमीन पर या चित्रपटाचं उदाहरण देऊन ही माहिती दिली. खरं म्हणजे अशी मुलं हुशार असतात, इतर काहीतरी कामामध्ये त्यांना खूप चांगला इंटरेस्ट असतो, चांगली त्यांची कामगिरी असते, तर अशा मुलांना तुम्ही निश्चितपणे आमच्या या OPD घेऊन या. आणि दर बुधवारी आपल्याकडे सकाळी 9 ते 12 पर्यंत डॉक्टर इथे उपलब्ध राहणार आहेत. आणि असे जे मुलं आहेत की जे बुद्धीने हुशार आहेत पण त्यांना शिकण्याची क्षमता नाही आहे, अशा मुलांना निश्चितच आपला इथे फायदा होईल. इकडे नवीन फॅसिलिटीज यावा, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पण लवकरच केंद्र शासनाच्या निधीतून तयार होते, लवकरात लवकर ते चालू आहे. बऱ्याचशा फॅसिलिटीज काही बंद आहेत, मला माहिती आहे पेशंट लोकांचे खूप अडचणी आहेत, पण त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर. लर्निंग डिसॅबिलिटी या केंद्राचं उद्घाटन करण्याआधीच घाटीची लाईट गेलेली होती. उद्घाटनाची फीतही अंधारातच कापून उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घ्यावा लागला. शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीला ऐनवेळी लाईट गेली तर पर्यायी जनरेटरची व्यवस्था असणं महत्त्वाचं असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आहे. लर्निंग डिसॅबिलिटीच्या समस्या असणाऱ्या मुलांची घाटीच्या OPD क्रमांक 141 तपासणी व्यवस्था दर बुधवारी करण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या कार्यक्रमाला घाटीचे उपअधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, डॉक्टर अनिल पुंगळे, डॉक्टर प्रदीप देशमुख यांच्यासह अभ्यागत समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.